स्वागत आहे. आजची आपली रेसिपी अप्पे आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी तांदूळ, एक वाटी चणा डाळ, अर्धा वाटी मूंग डाळ, दही, चवीनुसार मीठ, एक कांदा. आपल्याला एक भांड घ्यायचं आहे, त्यामध्ये तांदूळ, चणा डाळ आणि मूंग डाळ हे एकत्र पाण्यामध्ये घालायचं आहे. पाणी घालत आहे आणि साधारणतः हे 3 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. यामध्ये साधारणतः 2 चमचे दही घालतात. हे मिश्रण पूर्ण हे जाडसर झालेलं आहे, त्यामुळे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी खूप जास्त पण घालू नये. एक बारीक चिरलेले कांदे आणि 2 बारीक चिरलेले मिरच्या याला आपण थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तेल तापलेले आहे व त्याच्यामध्ये आपल्याला मिरच आपले पात्र गॅसवर ठेवलेलं आहे. यामध्ये आपण थोडं तेल टाकू. त्यानंतर आपल्याला मिश्रण टाकायचं आहे. Thank you.
आता आपण दुसऱ्या बाजूने सकाळी हे तुम्ही नाश्त्यासाठी गरमागरम करू शकता. साधारणतः हे 8 तास तुम्ही फर्मेंट करू शकता. दही हा ऑप्शनल मध्ये आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. आशा करते की माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.